चला सामन्याला सुरुवात करायचं आहे दोन्ही पंचांनी। रायझिंग स्टार युवा मंडळ हाती ओवरआर्म क्रिकेट स्पर्धा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला उद्घाटन सामना एचपीएल हाती वर्सेस इकबाल इलेवन संघाने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। बॉलर ने वसीम अंसारी। दरम्यान या स्पर्धेसाठी पूर्ण देशभर लाइव क्रिकेट दाखवणारे सर्वेश यांचं स्वागत करतील या मंडळाचे क्रिकेटचे सर्व जबाबदारी असलेले शराफत साटविलकर यांनी सर्वेश यांचं स्वागत केलेलं आहे, स्वागत करायचं आहे। दरम्यान बाबा स्पीकरची मदत करणारे आम्हाला दरवर्षी बाबा यादव यांचं स्वागत करतील। युसुफ गडकरी यांनी स्वागत करायचं आहे। दरम्यान एक सूचना आहे सर्वांसाठीच त्यांच्या पालकांसाठी की लहान मुलं ज्यांची इथं खेळत आहेत किंवा आहेत त्यांनी आपल्या लहान मुलांना रस्त्यावर सोडू नका। वाहतूक चालू असल्या कारणानं आपल्या लहान मुलांवर लक्ष ठेवा, कृपया दक्षता घ्या। दरम्यान स्पर्धेचा उद्घाटनाचा पहिला सामना एचपीएल हाती वर्सेस इकबाल इलेवन देवरुख। जर कोणाला आर्थिक मदत करायची असेल तर इथं शराफत साटविलकर व सलाउद्दीन परबुलकर बसलेले आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा। हा सामना 5 षटकांचा राहील। पहिल्या सामन्यातला पहिला चेंडू वसीम अंसारी एडलर एंड करून मारा करतो रुझान याला आणि अतिशय उत्कृष्ट फटकवलेला। मला वाटत एकच धावावर समाधान मानावं लागेल रुझान याला। पहिला चेंडू एक रन्स एकाच धावावर समाधान मानावं लागतंय। पुन्हा एकदा वसीम एडलर एंड करून मारा करतोय दिलावर याला आणि एक हलकासा कटवलेला स्लीपच्या दिशेने मला वाटत डिक्लेअर झोन मध्ये जातोय आणि या चेंडूवर 2 धावा मिळत आहेत। संघाची धावसंख्या 3। तिसरा चेंडू हलकासा कटवलेला लेग साइडच्या दिशेने तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण। वसीम याचा पुढचा चेंडू रोजाण्याला काहीसा मोठा फटका मारण्याच्या तयारी रुझान आणि मला वाटत या चेंडूवर 2 धावा मिळतात रुझान याला। संघाची वाढती धावसंख्या 6 बिनबाद 6। अजूनही पहिल्या षटकेचा खेळ सुरू। पुन्हा एकदा वसीम रुझान याला आणि उत्कृष्ट असा मारलेला मला वाटत
आणि या फटक्यावर रुझान याला चार धावा मिळतात। संघाच्या वाढतीवर संघाची वाढती धाव संख्या झालेली आहे 10। अजूनही पहिला षटकेचा खेळ सुरू। उत्कृष्ट असा मारलेला उंच असा मारलेला मला वाटतं झेल सुटलेला आहे। खराब खराब फिल्डिंग म्हणता येईल। चेंडूवर दोन धावा मिळतात रुझानला। उंच असा फटका मारलेला पहिला षटकीचा खेळ संपलेला आहे। पहिला षटकाखेर संघाची वाढती धाव संख्या झालेली आहे 12। पहिला षटकाखेर संघाची वाढती धाव संख्या बिनबाद 12। खरोखर दिलावर आणि रुझान याची चांगली फलंदाजी बघायला मिळते प्रेक्षकांना। स्वतःच वैयक्तिक आणि संघाकडून दुसरं शतक घेऊन आलाय तो सोनू खान। स्वतःचा वैयक्तिक आणि संघाकडून दुसरं शतक घेऊन आलाय तो सोनू खान। एडलर एंड करून मारा करतोय दिलावर याला। हलकासा कटवलेला पॉइंटच्या दिशेने मला वाटतं चांगलं क्षेत्ररक्षण। एक धाव मिळते संघाच्या धावसंख्येत भर पडते। संघाची धावसंख्या झालेली आहे 13। बीन बाद 13 दुसरा षटकीचा खेळ सुरू। पुन्हा एकदा सोनू रुझान याला। हलकासा कटवलेला लेगच्या दिशेने मला वाटतं रुझान याने दुसरी धाव आणि दोन धाव मिळतात रुझान याला। संघाच्या धावसंख्येत भर पडते। संघाची धावसंख्या झालेली आहे 15। दुसऱ्या षटकेचा खेळ सुरू। काहीस क्षेत्रक्षणामध्ये बदल करताना सोनू पुन्हा एकदा रुझान याला आणि निर्धाव चेंडू। पुन्हा एकदा सोनू रुझान याला। ओहो मस्त शॉट असा उंच असा मारलेला मला वाटतं झेल होऊ शकतो आणि झेल झालेला आहे। संघाला रुझान्याच्या रूपात पहिला झटका बसतोय रुझान्याच्या रूपात एचपीएल संघाला। रुझान्याची जागा घेण्यासाठी आलाय तो एक डावखुरा फलंदाज आझीम। संघाची धावसंख्या झालेली आहे 1-15। अजूनही दुसऱ्या षटकेचा खेळ सुरू। सोनू याला रुझान्याच्या रूपात पहिली विकेट मिळाले। बघूया आझीम आपलं किती धावाने खातं उघडतोय।
एक डावकुरा फलंदाज अजीम, कई सर क्षेत्रक्षण मध्ये बदल करताना सोनू, सोनू पुन्हा एकदा आजी मेला, हलकासा कटवलेला मला वाटतं, एक धाव घेतलेली आणि दुसऱ्या धावेला धावलेला आहेत आणि अजिमेला दोन धाव मिळत आहेत, संघाच्या धाव संख्येत भर पडते 17-1 बाद 17। पुन्हा एकदा सोनू अजिमेला पाहूया, उंचासा मारलेला लेग लेग साइडच्या दिशेने, मला वाटतं झेल बाद झालाय, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल। इकबाल इलेवन संघाच अजिमा कॅच आउट होतोय स्वतःच्या वैयक्तिक दोन या धाव संख्येवर, अजिम आपल्या तंबूत परततोय, अजिम याची जागा घेण्यासाठी आलाय तो अब्रार, मरहूम अब्दुल्ला इब्राहिम साठवीलकर यांच्या स्मरणार्थ 501 रुपयाची देणगी आली आपल्या मंडळाला। दोन षटकाखेर संघाची धाव संख्या झालेली आहे 2-17। पोया संघाकडून तिसरा शतक कोण घेऊन येतोय तो, वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरा शतक घेऊन आलाय तो आलम अन्सारगी, काहीच 10-12 बावलांचा रन अप आलम याच, काहीसा न समजलेला चेंडू, निर्धाव चेंडू जातोय, उत्कृष्ट असा मारलेला दिलावर याने, मला वाटतं 4 धावा, संघाच्या धाव संख्येत भर पडते, संघाची धाव संख्या झालेली आहे 2-21। बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे, योगेश शिवगण यांनी व्यासपीठावर यायचंय, त्यांचं आगमन झालेलं आहे। पुन्हा एकदा आलम दिलावर याला, उत्कृष्ट मारलेला, मला वाटतं चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे इकबाल इलेवन संघाकडून, एकाच धावावर समाधान मानावं लागतंय, संघाची धाव संख्या झालेली आहे 2-22। रुजाना आपल्या वैयक्तिक 11 या धाव संख्येवर बाद झाला, उत्कृष्ट झेल पकडलाय अब्रार याचा, संघाला तिसरा झटका बसतोय अब्रार याच्या रूपात, एचपीएल संघाला अब्रार याची जागा घेण्यासाठी आलाय तो मोहिन,
जर दिलावर साठवील गेले आणि षटकार मारला तर रेहान गडकरी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। आता जो चौकार मारला तो इसुबाई कडून 50 रुपयाचं पारितोषिक आले। मला तो निर्धाव चेंडू काहीसा न समजलेला चेंडू मोहिनी याला विकेट साठी अपील केलेली आहे। पाहूया आप पंच आपला काय निर्णय देत आहेत। डिस्कस करताना दोन्ही पंच आणि पंचाने अपील फेटाळलेला आहे। दरम्यान रायझिंग स्टारचे जुने जाणते खेळाडू सन्माननीय मुबारक साठवीलकर आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न झाले आहेत। मंडळातर्फे त्यांचं स्वागत करतील अध्यक्ष मुजीब साठवीलकर। दरम्यान मुजीब साठवीलकर मंडळाचे अध्यक्ष स्वागत करतील मुबारक साठवीलकर यांचा। त्यानंतर मोहम्मद हनीफ उर्फ बब्याबाई यांचं स्वागत करतील युसुफ गडकरी। बब्याबाई साठवीलकर यांचं यांनी व्यासपीठावर यायचं आहे। त्यांचं स्वागत करतील युसुफ गडकरी। दरम्यान एक उत्कृष्ट फटका होता तो मोहिनीचा। बब्याबाई साठवीलकर यांचं स्वागत करतायत युसुफ गडकरी। हॅलो 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 दिलावर साठवील हॅलो दिलावर साठवीलकर यांनी हॅलो अगर तीन चौकार मारले तर 5001 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे अमजदभाई गडकरी यांच्याकडून। हॅलो हॅलो तीन षटकाखेर संघाची धाव संख्या झालेली आहे। हॅलो हॅलो 26 तीन बाद 26। हॅलो 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 सुरेश जाधव यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे। इकबाल अन्सारी पुन्हा एकदा मला वाटत काहीसा न समजलेला चेंडू दिलावर याला। हॅलो 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 पुन्हा एकदा आलं। हॅलो रुझान याला दिलावर याला। मला वाटत उत्कृष्ट असा फटकार तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव मिळते या चेंडूवर। संघाची धाव संख्या झालेली आहे 26 27 हॅलो हॅलो दरम्यान या हॅलो 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 दरम्यान या दोन्ही फलंदाजांसाठी एक खुशखबर आहे। दिलावर साठवीलकर व मोहिन यांच्यासाठी एक खुशखबर आहे। दोन्ही खेळाडूंपैकी जर कोणी चौकार मारला तर रमजान साठवीलकर व रफिक साठवीलकर यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। वन रन वन शॉट। दरम्यान दोन्ही खेळाडूंना चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। दोन्ही खेळाडूंनी फलंदाजांनी याची नोंद घ्या रफिक साठवीलकर आणि रमजान साठवीलकर यांच्याकडून। दरम्यान यानंतर या सामन्याचं समालोचन करतील
सूरज यादव, सूरज यादव कोणता जर नवीन संघ आता आला असेल त्यांनी नावनोंदणी करून घ्यायची आहे. कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. इकबाल याचा दुसरा चेंडू, सुंदर असा पटका मारला होता आणि या चेंडूवरती झेल सुटतोय. खराब असं क्षेत्ररक्षण इकबाल इलेव्हनच. एक धाव पुन्हा एकदा इकबाल दिलावर लेग साइडच्या दिशेने फिरकवलेला. पाहूया किती रन मिळत आहेत या फटकावर. त्याने मला वाटतं दोन धावा घेतलेले आहेत. संघाची धाव संख्या झालेली आहे 3-31. पुन्हा एकदा इकबाल दिलावर गेला. पंचांकडून नोचा इशारा आलेला आहे. एकूण 3 धावा मिळत आहेत. 2 पाय आणि 1 वर अशा 3 धावा मिळत आहेत. संघाच्या धाव संख्येत भर पडते. संघाची धाव संख्या झालेली आहे 34. 3-34. पुन्हा एकदा इकबाल दिलावर गेला आणि उत्कृष्ट असा मारलेला. मला वाटत 4 धावा मिळतात या फटक्यावर दिलावर याला. चांगली फलंदाजी करतोय दिलावर आपल्या संघासाठी. स्वतःच्या वैयक्तिक सोळा या धावसंख्येवर खेळतोय दिलावर आणि त्यांना पुरेपूर साथ देतोय तो मोईन. वासू शेठ नार्वेकर यांचं क्रीडानगरीत आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत करतील मुराद गडकरी. संघाची धावसंख्या झालेली आहे 38. 4 षटका अखेर संघाची धावसंख्या झालेली आहे 38. तीन बाद 38. संघाचं शेवटचं आणि वैयक्तिक दुसरं शतक घेऊन आलोय फिरोज. काही सर 10-12 पावलांचं रन फिरोज याच. पुन्हा एकदा फिरोज मारले एडलर एंड कडून मारा करतो मोईन याला. उत्कृष्ट असा उंच असा मारलेला. मला वाटतं झेलबाद होऊ शकतो आणि हा झेलबाद झालाय मोईन. संघा मोईन याच्या रूपात संघाला चौथा धक्का बसतो. आपल्या पहिल्या चेंडूवर झेलबाद केलाय फिरोज याने मोईन याला. संघाची धाव संख्या झालेली आहे 4-38. 4-38. मोईन याची जागा घेण्यासाठी आलाय तो सकलेन.
वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून शेवटचा शतक घेऊन आलाय फिरोज. पुन्हा एकदा एडलर एड कडून सकलेनेला अतिशय उत्कृष्ट मारलेला आहे. मला वाटतं झेल बाद झालाय, अतिशय उत्कृष्ट झेल घेतलेला आहे इकबाल इलेवन संघाकडून. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. जर कोणी नवीन संघ आला असेल त्यांनी आपली नाव नोंदणी करून घ्यायची आहे. बॅट्समन नेम सलित. सकलीन याची जागा घेण्यासाठी आलाय तो सलित. संघाची धावसंख्या झालेली आहे 38. अजूनही 38 धावसंख्येवर स्थिरावलेली आहे संघाची धावसंख्या. काहीस पुन्हा एकदा फिरोज सलीद याला. पंचांकडून वाईडीचा इशारा येतोय. संघाचा एक अवांतर धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झालेली 39. पुन्हा एकदा फिरोज सलीद याला. हलकासा कटवलेला सलीद याने आपल्या एका धावसंख्येनं आपलं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या झालेली आहे 40. पाच बाद 40. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. सॅड स्पोर्ट्स संघाच क्रीडानगरीत आगमन झालेलं आहे. मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात येतोय. पुन्हा एकदा फिरोज. मला वाटत डिक्लेअर झोन मध्ये जातोय. संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झालेली आहे 42. पाच बाद 42. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा फिरोज दिलावर याला. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल इकबाल इलेवन संघाकडून. एकाच धावर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या झालेली आहे 43. पाच बाद 43. रिटायर आउट होतोय दिलावर. आणि दिलावर याची जागा घेण्यासाठी आलाय तो रेहान. पुन्हा एकदा फिरोज सलीद याला. उत्कृष्ट असा उंचासा मारलेला मला वाटत खाली फिल्डर. आणि आज झेल बाद झालाय सलीद. संघाची धावसंख्या झालेली आहे 6 बाद. मोर्या इलेवन संघाचा कर्णधार समीर चव्हाण कोण कुठे असेल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. मोहम्मद साटवीलकर यांनी मंचावर यायचं आहे. यांचा सत्कार करतील शरफत साटवीलकर.
5 षटका केर संघाची धाव संख्या झालेली आहे 43। एचपीएल संघाने इकबाल इलेवन संघासमोर 44 धावांचं आव्हान ठेवलंय। रुजाना वैयक्तिक 11 या धावसंख्येवर बाद झाला। दिलावर रिटायर्ड 19। अजीम वैयक्तिक 2 या धावसंख्येवर बाद झालाय। अब्रार 0 कॅच आउट झालाय। मोईन 7 या धावसंख्येवर बाद झालाय। सकलेन 0 आणि सलीद वैयक्तिक 1 या धाव संख्येवर कॅच आउट झालाय। आता चालू असलेला सामना एचपीएल अतिव वर्सेस इकबाल इलेवन। त्रेचाळीस रन च टार्गेट ठेवलंय एचपीएल अतिव संघाने इकबाल इलेवन संघासमोर। मौर्या इलेवन संघाचा कर्णधाराने माईकशी संपर्क साधायचा आहे। राजिंग स्टार युवा मंडळ अतिव कोहरमा राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा, क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला सामना एचपीएल अतिव वर्सेस इकबाल इलेवन। प्रथम फलदंजी करून इकबाल एचपीएल अतिव संघाने 43 रनचं टार्गेट ठेवलंय इकबाल इलेवन समोर। कोणी नवीन संघ आला असेल तर नाव नोंदणी करून घ्यायचे। इकबाल इलेवन संघाने आपली फलंदाजी सलामीवर मैदानावर पाठवायची आहे। सामन्याला उशीर होतोय। इकबाल इलेवन संघाने आपली सलामीवीर मैदानात पाठवायचे। एचपीएल अतिव संघाचं क्षेत्ररक्षण लावून होत आहे। बघूया इकबाल इलेवन संघाकडून सलामीवीर म्हणून कोण येत आहे। 43 रनचं टार्गेट आहे। दोन्ही संघ आपल्या देवरुख मधील मातब्बर संघ आहेत। एचपीएल अतिव संघामध्ये एक धडाकेबाज फलंदाज तसेच गोलंदाजही आहेत। एचपीएल अतिव संघ क्षेत्ररक्षण लावताना आणि मला वाटतं इकबाल संघ इलेवन संघाची सलामीवर मैदानात येताना सोनू खान आणि फिरोज अन्सारी इकबाल इलेवन संघाची सलामीवीर मैदानात जाताना एचपीएल अतिव संघाकडून पहिलं षटक कोण टाकतंय बघूया। एचपीएल अतिव संघाकडून पहिलं षटक घेऊन येत आहे रुजान। त्रेचाळीस रनच टार्गेट आहे। दोन्ही फलंदाज चेंडू चॉईस करताना फिरोज अन्सारी आणि सोनू खान इकबाल इलेवन संघाचे सलामीवीर रुजानेचा सामना करतील। एचपीएल अतिव संघाचा एक
अष्टपैलू खेळाडू रुझान लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेट या दोन्ही क्रिकेट फॉर्मेट मध्ये स्वतःच एक नाव बनवलंय या खेळाडूने. पाच षटकांच्या समाप्तीनंतर 43 रनचं टार्गेट ठेवलं होतं एकपिळातील संघाने. स्ट्राईक वर आहे तो साजिद, नॉन स्ट्राईक वर आहे तो अन्सारी. रुझान्याचा सामना करेल साजिद. संघाकडून पहिलं आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येतो तो रुझान. नवीन कोणी संघ आला असेल त्याने आपले नाव नोंदणी करून घ्यायचंय. मोरिया इलेव्हन संघाचा कर्णधारांनी माईकशी संपर्क साधायचाय. मोरिया इलेव्हन राजीव स्टार युवा मंडळ आती ओरामाम राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा. या क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवशीचा पहिला सामना, ओपनिंगचा उद्घाटनाचा सामना. एचपीएल आतीव वर्सेस इकबाल इलेव्हन. एचपी ला तेवने 43 रनचं टार्गेट ठेवलं इकबाल इलेव्हन समोर. इकबाल इलेव्हन संघाचे दोन्ही सलामीवीर साजिद नॉन स्ट्राईक एंडवर फिरोज अन्सारी. रुझान्याचा सामना करतोय साजिद. रुझाना एचपीएल संघाकडून पहिला षटक टाकतो. पहिला चेंडू आणि सुंदर असा चेंडू, चेंडू जातो निर्धाव. अपील होते चेंडूवरती, अंपायर कडून कोणताही इशारा नाही. चेंडू निर्धाव. पहिला चेंडूचा सामना केला होता साजिद याने आणि सुंदर असा गोलंदाजीचा मारा करतोय रुझान. दोन्ही संघाच्या कर्णधाराने याची नोंद घ्यायचे. जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरचा सामना खेळला जाईल, त्याच्यातून निर्णय डिक्लेअर होईल. रुझानाचा पुढील चेंडू साजिद याला. रुझान टू साजिद. हाय सुंदर चेंडू, हे तो कॉटन बोल्ड होत होता पण गोलंदाजाने क्षेत्ररक्षण मध्ये थोडी चूक केली आणि हा चेंडू निर्धार जातोय. खूपच सुंदर अशी गोलंदाजीचा मारा करतोय रुझान आपल्या संघासाठी, एचपीएल संघासाठी. रुझान हा एचपीएल अतिव संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे ज्याने लेदर बॉल क्रिकेट तसेच टेनिस बॉल क्रिकेट मध्ये एक स्वतःच नाव बनवलं. एक सुंदर असा चेंडू टाकला होता नाही तर झेल बाद होतोय साजिद. पहिला धक्का बसतोय इकबाल इलेव्हन संघाला साजिद याच्या रूपाने. मोरिया इलेव्हन संघाचा कर्णधार आलेला आहे. शॅडो स्पोर्ट संघाचा कर्णधाराने यायचं पुढील होणारा सामना. मोरिया इलेव्हन वर ते शॅडो स्पोर्ट. दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस साठी यायचं. नाणेफेकीसाठी यायचंय दोन्ही संघाच्या कर्णधाराने. मोरिया स्पोर्ट्स शॅडो स्पोर्ट्स. पहिला धक्का बसतोय साजिद याच्या रूपाने इकबाल संघाला. इकबाल याची जागा घेण्यासाठी येतोय शाहिद अन्सारी. इकबाल याची जागा घेण्या इकबाल इलेव्हन संघाकडून साजिद याची जागा घेण्यासाठी आलं साजिद. आणि हा सुंदर फटका मारला होता या फटके चेंडूवरती. झेलबाद होतोय साहिब. आणि हा दुसरा झटका बसतोय तो इकबाल संघाला. आणि मला वाटतंय रुझान या गोलंदाजाला हॅट्रिकचा चान्स आहे. सलग दोन चेंडू आणि दोन विकेट घेतले आहेत रुझान याने. कोणतंही धाव संघामध्ये भर न होताही दोन विकेट गेले. दोन साईद ह्याची जागा घेण्यासाठी येतोय तो.
इरफान अंसारी। मला वाटतंय रुजान याला दोन चेंडूवरती दोन विकेट्स मिळाल्या होत्या, आता हॅट्रिकचा चान्स आहे। तिसऱ्या चेंडूवर जर विकेट घेतली तर या टूर्नामेंटचा हॅट्रिक वीर म्हणून रुजान्याचं नाव येईल। साईड त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो इरफान। इरफान रुजान्याचा सामना करेल। इरफान रुजान्याचा सुंदर चेंडू, चेंडू जातो निर्धाव, धावसंख्या स्थिर, कोणताही धावसंख्येत बदल होत नाहीये। दोन विकेट गमावलेत त्या इकबाल संघाने। पहिल्या षटकाची खेळ चालू असतोय। सुंदर असा गोलंदाजीचा मारा करतोय रुजान आपल्या एचपी अतिव संघासाठी। अष्टपैली खेळू करतोय तो रुजान। सुंदर असा फटका मारला इरफान याने आणि या चेंडूवरती किती धावा वसूल करतोय पाहूयात। एक सुंदर असं क्षेत्ररक्षण झालं एचपीला देवसंघाकडून आणि इरफान एक धाव घेण्यात यशस्वी होतो दोन्ही फलंदाज। अजिंक्यचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं इथं, जिथं चौकार होता तिथे एकही धाव एकच धाव देतोय अजिंक्य। धाव संख्या एक दोन बाद एक। इरफान इलेवन पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर धाव संख्या होते एक बाद दो, दोन बाद एक। एचपीला तीन संघाकडून पुढील षटक घेऊन येतो अजिम। नाणे पिक होतो ना शॅडो इलेवन वर्सेस मोरिया इलेवन। टॉस उडवताना नार्वेकर सर। दोन्ही कर्णधारांचा सत्कार करायचाय आणि मला वाटतं नाणेफेकीचा कौल मोरिया इलेवन या संघाने जिंकलेला आहे। दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे। अजिम याचं वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय तो अजिम। अजिम याचा सामना करतो इरफान। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन बाद एक अशी धावसंख्या झाली इथे इकबाल इलेवन संघाची। एचपीएल संघाकडून दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय तो अजिम। अजिम टू इरफान। अजिमचा सामना करतो तो इरफान आणि सुंदर असा फटका मारतो तो इरफान आणि या चेंडूखाली फिल्डर क्षेत्ररक्षण आणि जेल बाद होतो तो इरफान। पहिल्या चेंडूवरती अजिम यानं मोहिनी याचं चांगलं क्षेत्ररक्षण, इथं जेल बाद होतो तो इरफान। तिसरा झटका बसतोय तो इकबाल इलेवन संघाला। धाव संख्येत मात्र कोणतेही बदल होत नाही। धाव संख्या एक। दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे। इरफान याची जागा घेण्यासाठी जातोय तो। आलम इरफान याची जागा घेण्यासाठी जातोय तो आलम अन्सारी। एचपीएल संघाकडून खूपच चांगले असा गोलंदाजीचा मारा करतोय तो अजिम आणि मला वाटतं एचपीएल संघ एचपीएल अतिव संघ हा संगमेश्वर तालुक्यातील एक नामांकित संघ असा आहे की ज्या संघाने एक काल होता की त्याने गाजवलं होतं क्रिकेट। धावसंख्येत कोणताही बदल होत निर्धाव, कोणतेही धाव नाही। सुंदर असा गोलंदाजीचा मारा करतोय तो अजिम एचपीएल संघाकडून। करण्याचा प्रयत्न करत नाहीये इथं। सुंदर असा चेंडू टाकला होता आणि या चेंडूवरती मला वाटतंय क्लिअर दोन दोन धावसंख्येने धावसंख्या वाढते। धावसंख्या तीन। दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे।
मुक्ताक साठवीलकर जिने आम्हाला सहकार्य केलंय मंडप साठी, मुक्ताक साठवीलकर यांनी स्टेज वर यायचं आहे. मुक्ताक साठवीलकर अधीन. आता पुढील चेंडू, चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. दोन धावा, दोन धाव संख्येने धाव संख्येत बरं होते. धाव संख्या होते पाच, तीन बाद पाच. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण तसेच गोलंदाजीचा मारा करतोय आजी. अजिम आता पुढील चेंडू, एक सुंदर असा पटका मारतोय आणि एक धावा वसूल करतोय. इकबाल इलेव्हन संघाचा फलंदाज, एक धाव संख्येने धाव संख्येत भर होते. धाव संख्या सहा, तीन बाद सहा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अजिमेचा सामना करतोय आलम आणि सुंदर असा फटका कवरच्या दिशेने मारलाय आणि इथं जेल सुटतोय. दोन्ही फलंदाजांनी संयमी अशी खेळ करून एक धाव घेण्यात यशस्वी होत आहेत. दोन्ही फलंदाज धाव संख्येत बदल. धाव संख्या सात, तीन बाद सात. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. दुसऱ्या षटकाच्या खेळ समाप्तीनंतर धाव संख्या सात, तीन बाद सात. एचपीला तीन संघाकडून तिसरा षटक घेऊन येतोय. आताची ओव्हर ही बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. एचपी रात्री संघाकडून मोरिया लेवलना आपला निर्णय कळवायचा आहे. सामन्याला उशीर होतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो मोरिया लेवन संघाने. त्यांनी आपला नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आपला निर्णय सांगायचा आहे. फजल बोबडे यांचं आगमन झालेलं आहे. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. मुराद गडकरी त्यांचं स्वागत करताना वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन आला होता तो रुजार याने. आलम याचा पहिल्याच बॉल मध्ये पहिल्या चेंडू मध्ये त्रिपल अचित केला होता आणि इकबाल इलेव्हन संघाला चौथा धक्का दिला होता. आलमेच्या रूपाने आलमेची जागा घेण्यासाठी जातोय तो. फिरोज याचा त्रिपलाची तुडवून संघाला चौथा धक्का दिला होता इकबाल इलेव्हन संघाला. आता फिरोज याची जागा घेण्यासाठी जातोय तो. नवीन फलंदाज माजिद रुजान टू माजिद. रुजान याचा सामना करील माजिद. एक सुंदर असा पटका, त्या पटक्यावरती एक धाव वसूल करतोय. दोन्ही फलंदाज कोणतंही नुकसान पत्करत नाहीत. एका धाव संख्येने धाव संख्येत भर होतोय. धाव संख्या आठ. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना धाव संख्या चार बाद आठ. एक सुंदर असा चेंडू, चेंडू जातो निर्धाव. धाव संख्या स्थिर. हॅलो हॅलो हॅलो. सामना संपल्यानंतर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात येणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी किंवा खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आलम याचा खूपच सुंदर असा उत्तुंग षट फटका आणि या फटक्यावरती मला वाटतं जेल वाद होतोय. आलम पाचवा धक्का बसतोय इकबाल इलेव्हन संघाला. रुजान्याचं सुंदर असं गोलंदाजीचा
हॅलो 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 रायझिंग स्टारचे रायझिंग स्टार युवा मंडळ हातीवचे खजिनदार सन्माननीय शिराज शेठ गडकरी व त्यांचे सुपुत्र आताच दुबईवरून ज्यांचं आगमन झालंय. रायझिंग स्टारचा एक खंदा अष्टपैलू खेळाडू सन्माननीय सरफराज गडकरी याचं या क्रीडानगरीत आगमन झालंय. त्याचं मंडळाचे सर्व सभासद स्वागत करतायत. सरफराज गडकरी व शिराज गडकरी आत्ताच त्याचं दुबईवरून इथं आगमन झालंय. मंडळाचे सर्व खेळाडू त्याचं सन्मानपूर्वक स्वागत करतायत. दरम्यान शाबू सईद साटविलकर यांचं देखील आगमन झालंय. मंडळात त्यांचं हार्दिक स्वागत. हार्दिक स्वागत मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मुजीब साटविलकर करतायत. हॅलो 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 शिराज गडकरी यांचं स्वागत करतात. याकूब वरेहान हॅलो हॅलो हॅलो. दरम्यान मंडळाचे खजिनदार सन्माननीय शिराज शेठ गडकरी यांचं स्वागत करतात. याकूब वरेहान. दरम्यान सामना सुरू आहे. रायझिंग स्टारचा जुना दंत खेळाडू रियाज गडकरी यांचं देखील इथं आगमन झालंय. हॅलो रियाज गडकरी वेळोवेळी आम्हाला साथ देणारे रियाज गडकरी मंडळातर्फे क्रीडानगरीत हार्दिक स्वागत. त्यांचं स्वागत करेल सात परबुलकर. सर्व लाईन वर असणाऱ्या सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन. तोसिफ गडकरी साहिल साटविलकर समीर साटविलकर आम्हाला वेळोवेळी साथ देणारे आमचे खरोखरच इकबाल महम्मद साटविलकर आमचे रायझिंग स्टारचे सर्व सभासद. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 8-5-8. चौथा षटक घेऊन आलाय तो नवेद. नवेदचा सामना करील सुंदर असा चेंडू टाकला होता तसंच सुंदर असा फटका मारला होता त्या चेंडूवरती. एक धाव पूर्ण केली आहे दुसरीही धाव पूर्ण केले. दोन धाव संख्येने भर होते. धाव संख्या होते 10-5-10. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. आई सुंदर असा चेंडू टाकला होता या चेंडू वरती सुंदर असा फटका मारला होता स्कोर लीगच्या दिशेने आणि मला वाटतं हा चौकार. चार धावसंख्येने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 14. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. नवेदाचा चेंडू होता त्या चेंडूवरती साजिद याने चांगलाच फटका मारला होता. त्या चेंडूवरती चौकार वसूल केला होता. या चौकाराने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 14. दहा ते बारा पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजीचा मारा करतो होतो नवेद एचपीएल संघाकडून. नैवेद्याचा सामना करतोय माजिद. हा नो बॉलचा इशारा तो पंचांकडून आणि अतिरिक्त डिक्लेअर झोन मध्ये गेल्यानंतर दोन डिक्लेअर अशा एकूण तीन धावा. या तीन धावसंख्येने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 17. फ्रीट पुढील चेंडू हा फलंदाजासाठी फ्रीट असेल. या फ्रीटचा बघूयात माझ्यात किती फायदा घेतो. नैवेद्याचा खराब असतो गोलंदाजीचा.
खराब अशी गोलंदाजी करतोय नवेद आपल्या संघासाठी। चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे। माजीद्याचा नवेद्याचा पुढील चेंडू साजिद्याला आणि हा एक सुंदर असा फटका या चेंडूवरती, या चेंडूवरती दोन धाव वसूल करतोय। दोन धाव संख्येने धावसंख्येत भर होते। धावसंख्या 19। चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे। मौर्य इलेव्हन संघाने आपल्या निर्णय करवायचा आहे। लवकरात लवकर सामन्याला वेळ होतो। मौर्य इलेव्हन संघाने आपला निर्णय करवायचा आहे। पुढील चेंडू नवेद्याचा, हा चेंडू मला वाटतं निर्धाव, सुंदर असा चेंडू नवेद्याचा, फलंदाजाला जखडून ठेवतो नवेद्या। चांगला गोलंदाजीचा मारा करतो एचपीएल अतुल संघाकडून गोलंदाज नवेद। पुढचा चेंडू, हा चेंडू सुंदर असा टाकला होता। या चेंडूवरती स्टेट लेवल मध्ये फटका मारला होता चांगला आणि या चेंडूवरती दोन धावा वसूल करतोय तो इकबाल इलेव्हन संघाचा फलंदाज। दो धाव संख्येने धाव संख्येत भर होते। चौथ्या षटकाच्या समोर चालू मध्ये 21 धाव संख्या होते। सुंदर असा फटका मारला या चेंडूवरती, सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय। एक धाव मिळते इथे फलंदाजांना। धाव संख्येत भर, धाव संख्या 22। चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 22। हॅलो। दरम्यान या सामन्यासाठी खरोखरच अतिशय मेहनतीनं लाइनमन म्हणून काम पाहत आहेत। उन्हात बसून देखील आपल्या कॉमेंट्रीच्या बरोबर समोर युसुफ परभुलकर, आकिब गडकरी जर पुढच्या सामन्यासाठी देखील त्यांनी जर लाइनमनचं काम उन्हात बसून केलं तर 11 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। 11 रुपयाचं पारितोषिक त्याला पुढच्या सामन्यासाठी आलेलं आहे। उन्हात जर त्यांनी लाइनमन म्हणून काम केलं पाचवं षटक घेऊन आलाय तो दिलावर। पहिल्या चेंडूचा सामना केला होता माजीद्याने। चेंडूवरती दोन धावा, दोन धाव संख्येने धाव संख्येत भर होते। धाव संख्या 23। पाचव्या षटकाचा खेळ चालू आहे। 43 धावांचं टार्गेट ठेवलं होतं तो एचपीएल अतिव संघाने इकबाल इलेव्हन संघासमोर। 5 बॉल 20 रनची आवश्यकता इथं आणि सुंदर असा चेंडू फटका मारला होता या चेंडूवरती जेलबाद होऊ शकला असता ते खराब होते क्षेत्ररक्षण। फलंदाज दोन धावा घेण्यात यशस्वी होतो। दोन धाव संख्येने धाव संख्येत भर, धाव संख्या 23। अजिम याचं खराब क्षेत्ररक्षण। दिलावर टू माजिद आणि हा अजिम याने हा झेल सोडलेला आहे। या झेल सोडल्यामुळे 11 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे रेहान गडकर यांच्याकडून। अजिम याला एका धावसंख्येने धावसंख्या वर होते। धावसंख्या 27। पाचव्या षटकाचा शेवटच्या षटकाचा अंतिम षटकाचा खेळ चालू आहे। दिल्यावर याचा पुढे चेंडू वारी त्याला आणि आज सुंदर असा फटका मारला होता झेल होतो का बघूया। पण खराब होतं क्षेत्ररक्षण होतोय आणि एक धाव मिळते इकबाल इलेव्हन संघाच्या असं फलंदाजांना। एका धाव संख्येने धाव संख्येत भर होते। धाव संख्या 28। पाचव्या षटकाचा खेळ चालू आहे। अजून खूप धाव होत्या की हा डेड बॉल आहे। मोरिया इलेव्हन संघाने आपलं पहिला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। धाव संख्या पाचव्या षटकाचा खेळ चालू आहे। 27। पुढील होणारा सामना मौर्य इलेव्हन वर्सेस शॅडो इलेव्हन। मौर्य इलेव्हन नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे।
पुढील चेंडू दिलावऱ्याचा आणि या चेंडू वरती हलका सदटवलेला चेंडू एक धाव वसूल करतोय धोनी फलंदाज. धाव संख्येत भर होते, धाव संख्या एका धाव संख्येने वाढते 28. पुढील चेंडू दिलावर याचा या चेंडूवरती दिलावर साठवलकर यांनी जर क्लीन बोल्ड केला तर त्रिपलाची तुडवला तर त्यांना 500 रुपयाचं बक्षीस लागू झालंय. हा चेंडू सुंदराचा फटकावलाय आणि आत फलंदाज झेल टिपतोय तो फलंदाजाचा क्षेत्ररक्षण एचपीएल आतिव संघाचं सुंदराचं क्षेत्ररक्षण आणि मला वाटतंय दिलावर साठवलकर यांनी पहिला फलंदाज बात केलाय तो. सामन्याचा शेवटचा चेंडू बाकी आहे, एक चेंडू आणि मारले ते एचपी ला देव संघाने. चारी मुंड्या चित केलंय इकबाली लोन संघाला आणि तशी सुंदर अशी फलंदाजी केली होती एचपी ला देव संघाने. त्याच पद्धतीने सुंदर अशी क्षेत्ररक्षण सुंदर असं गोलंदाजीचा मारा केला होता एचपी ला देव संघाने आणि आम्हाला वाटतंय पूर्ण सामना झुकलेला आहे एचपी ला देव संघाकडून. या संघाची पुढील चेंडू वरती दिल्यावर साठ केली आणि फारुक याला त्रिपला जित केलाय आणि या सामन्यावरती एचपीएल आतिव संघाने बाजी मारलेली आहे. जय पराजय दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. रिहान यांनी आपलं बक्षीस जमा करायचं आहे 501 रुपये दिलावर यांना. खूपच सुंदर असा चेंडू टाकला होता त्या चेंडू वरती फारुक याला त्रिपला जित केला होता दिलावर साठवलकर याने. पुढील होणारा सामना शाडू 11 वर्सेस मोरिया 11. नाणेफेकीचा कौल जिंकून मोरिया 11 संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शाडू 11 संघाला क्षेत्ररक्षणाला आमंत्रित केलंय ते. दिलावर साठवलकर यांनी आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. दिलावर साठवलकर यांनी लास्ट बॉल मध्ये त्रिफलाचित केलंय. रेहान गडकरी यांच्याकडून त्यांना 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. दिलावर साठवलकर यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन हे बक्षीस घेऊन जायचं आहे.